समाजापासून वेगळ्या समजल्या जाणाऱ्या अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणणं, ज्या अल्पसंख्याकाच्या अनेक गोष्टीकडे राज्य शासनाचं दुर्लक्ष आहे, त्यासाठी शासनानं अल्पसंख्याक आयोगाची निर्मिती करण्यात आली आहे, अशी माहिती अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष मुनाफ हकीम यांनी दिली आहे. शहरातील विविध उर्दू शाळांना आणि विभागीय अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी ते आले होते. यावेळी त्यांनी अल्पसंख्याकांसाठी शैक्षणिक उपक्रम सुरू करणाऱ्या पीए इनामदार यांच्या आझम कॅम्पसला भेट दिली. नाही, आता या चर्चेमध्ये अल्पसंख्याक आयोगाने इतर कुठल्याही कामाकडे लक्ष न देता प्रामुख्याने अल्पसंख्याक समाजाच्या बद्दल महाराष्ट्र शासनाची प्रामाणिक भूमिका जी आहे ती भूमिका सर्व समावेशक असावी आणि लोकांच्या पर्यंत तो संदेश जावा याकरता इतर गोष्टीकडे लक्ष न देता शेड्यूल कास्टला जे रिझर्वेशन आहे, ज्या पद्धतीच्या सवलती आहेत शासनाने ज्या सवलती दिल्या त्याच अल्पसंख्याक समाजाला, विशेषतः मुस्लिम समाजाला त्या सवलती मिळाव्यात. असं आहे की सचल समितीने फक्त या देशातल्या त्या लोकांच्या समोर आरसा उभा केलेला आहे की तुम्ही आजपर्यंत या मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या अपीजमेंटचा आरोप करत होता, तर आज ही स्वातंत्र्यानंतर आजपर्यंतची त्यांची परिस्थिती काय. एका वेळेला हा धनसंपन्न असलेला हा समाज आज मागासवर्गीय समाजापेक्षा खालच्या पातळीला गेलेला आहे. तर या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये सर्वात मोठा बलिदान करणारा हा वर्ग, त्याच्यासाठी या देशाचं शासन काही देणेदार आहे की नाही आणि काय दिलं पाहिजे, कशा पद्धतीने यांचा विकास कोणकोणत्या क्षेत्रामध्ये करणं आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टी शासनाच्या समोर आणण्याचं काम सच्चर समितीने केलेलं आहे. तर आमची जबाबदारी आता ही आहे की ज्या भागामध्ये आमचं लक्ष गेलेलं नाही पण राजेंद्र सच्चरनी त्या ठिकाणी लक्ष देऊन ते आमच्या समोरही समाजामधल्या प्रतिष्ठित लोकांच्या समोरही आणलेलं आहे, त्यांच्यापर्यंतही त्या गोष्टी घेऊन जाणं आणि शासनाला या समाजाचा विकास करण्यासाठी बाध्य करणं, शेड्यूल कास्टला ज्या सवलती आहेत त्या सवलती व्यतिरिक्त अल्पसंख्याक समाज आणि त्यामध्ये विशेषतः मुस्लिम समाज दुसरं काही मागत नाही, आमच्या समाजाचा विकास करायचा असेल तर बाकीच्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करण्याची आवश्यकता नाही. या सवलती शेड्यूल कास्टला आहेत, त्या सवलती या समाजाला मिळाल्या तर निश्चित या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची जी नेहमीच चर्चा होते हा समाज येईल. पी एन इनामदार यांनी कॅम्पस मधील ई लर्निंग डेंटल कॉलेज याबद्दल मुनाफ हकीम यांना माहिती दिली. शिवाय त्यांनी मागासवर्गीयांना ज्या पद्धतीनं सवलती दिल्या जातात त्याप्रमाणे अल्पसंख्याकांनाही द्याव्यात अशी मागणी केली आहे. माझी भूमिका स्पष्ट आहे की शासनानं काहीच केलं नाही आम्ही म्हणणार नाही. 1947 साली ह्या देशाची लोकसंख्या 33 कोटी होती आणि आम्ही अन्नधान्य आयात करत होतो. आज 121 कोटीची लोकसंख्या आहे आणि आम्ही अन्नधान्य निर्यात करतो. 1950 साली मुस्लिम समाजातल्या 1% स्त्रिया देखील शिक्षण घेत नव्हत्या आणि आज 65% मुली शाळांमध्ये जातात. हे शासनाने काहीच केलं नाही असं म्हणून आपल्याला दृष्टीआड करता येणार नाही. शासनाने केलेलं आहे, विशेषतः गेल्या 8-10 वर्षामध्ये UPA शासनानं मायनॉरिटीजच्या संदर्भामध्ये अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतलेले आहेत, फायनान्स दिलेला आहे. तथापि बॅकलॉग हा फार मोठा आहे आणि तो बॅकलॉग भरून काढण्यासाठी जो निधी किंवा जे धोरणात्मक निर्णय घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये थोडं बदल करणं आवश्यक आहे. म्हणून आता चेअरमन साहेबांनी जसं सांगितलं की शेड्यूल कास्टला ज्या योजना केंद्र शासनानं लागू केलेल्या आहेत आणि स्टेट गव्हर्नमेंटने लागू केलेल्या तंतोतंत त्या योजना मायनॉरिटीजच्या साठी लागू कराव्यात ही आमची मुख्य मागणी आहे. या भेटीत नेक्स्ट जनरेशन न्यूजचे संचालक इकबाल शेख, अल्पसंख्याक समाजातील नेते आदी मान्यवर उपस्थित होते.